राज्यातली मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या पंचवीस जिल्हा परिषदा आणि मुंबई ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद नागपूरसह दहा महापालिकांकरता दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे मुंबई महापालिका शिवसेना स्वबळावर लढतीये मुंबईमध्ये भाजपचं कमळ फुलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे शिवसेना मुंबई राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे दिग्गजांची प्रतिष्ठा पणायला लागलेली आहे ठाणेदार कोण असेल पिंपरी मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी येणार का असे असंख्य प्रश्न आहे कौल जो आहे तो संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे महाफास्ट निकाल महाफास्ट कव्हरेज आपण फक्त फक्त आणि जय महाराष्ट्रवर पाहणार आहात संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच अशा पंचावन्न टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे त्यामुळे या वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होणार याचं कोणही आज सुटणार आहे जिल्हा परिषदा निवडणुकांच्या माध्यमातून फडणवीस सरकारच्या कामाचं मूल्यमापन सुद्धा होणार आहे राज्याची मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खऱ्या अर्थानं ही जनमत चाचणी असणार आहे तर विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे त्याच्यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेना आपलं वर्चस्व राखणार का भाजपची काय अवस्था होणार कौल नेमका कोणाला मिळणार हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे मात्र आता म्हणजे सकाळी सात वाजल्यापासूनच सर्वात वेगवान सर्वात महाफास्ट कव्हरेज आपण फक्त आणि फक्त जय महाराष्ट्रभर पाहत राहणार आहात महत्वाची आणि मोठी बातमी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होतीये संपूर्ण देशाचं लक्ष जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं मुंबई महापालिकेवर लागून झालेलं आहे सदतीस हजार कोटींचं बजेट असलेली ही महापालिका सोन्याचं अंड देणारी कोंबडी असं सुद्धा बोललं जात आहे मात्र ही कोंबडी कोणाकडे जाणार कोण राखणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे आपण पाहिलेलं आहे प्रचारचा धुरा उडालेला होता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडलेल्या होत्या उडी काढली गेलेली होती सत्तेमध्ये एकत्र असलेली शिवसेना आणि भाजप या महापालिका निवडणुकांच्या अगोदरच त्यांचा फिसकटलेलं होतं स्वबळावर लढण्यास लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र याचा फायदा नेमका कोणाला होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भाजपनं ज्या पद्धतीनं आक्रमक होत भाषण केलेली होती त्याच आक्रमक पद्धतीनं ठाकरे शैलीमध्ये उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला होता भावनिक मुद्दे या ठिकाणी खूप उपस्थित केले गेले असं शिवसेनेक संदर्भात बोललं गेलेलं होतं भाजप म्हणता आम्ही विकासाच्या गोष्टी करतो शिवसेना ही फक्त भावनिक साथ घालतीये मात्र असं असताना मतदारांचा कौल जो आहे तो नेमका कुणाकडे असेल ते आज चित्र स्पष्ट होणार आहे परवा ज्या मतदान करायला लोक गेलेले होते मतदान केंद्रांवर त्यावेळेला सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर प्रचार आणि प्रसार होत होता मुंबई कोण राखणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून झालेलं आहे काही तासातच हे चित्र स्पष्ट होईल मिनी विधानसभा असं या निवडणुकीकडे पाहिलं जातं मात्र ही मिनी विधानसभा भाजप जिंकणार का शिवसेना आपली जागा राखणार का हे पाहणं महत्वाचं ठरलेलं आहे दिग्गजांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर शिवसेना आणि भाजप पहिल्यांदाच पा, जर पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये ते एकत्र येऊन लढतील असं बोललं जात होतं मात्र वेगवेगळे लढत असल्यामुळे ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची प्रत्येकानं केलेली आहे प्रत्येक पक्षानं केलेली आहे हेमंत ब्रिरसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अधिक माहिती जाणून घेणार आहोत हेमंत मुंबईचं जर विशेष करून पाहायला गेलं तर आज संपूर्ण देशाचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागलेल्या नक्कीच वृषाली मुंबई महानगरपालिका कोण राखणार कोण जिंकणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे सर्व राजकीय पक्ष या निवडणुकीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन आहेत कारण याच निवडणुकीचे पडसाद जे उत्तर प्रदेशच्या निवडणूक आहेत आणि इतर राज्याच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये पडणार आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जिंकणार की मुख्यमंत्री जिंकणार भाजप जिंकणार की शिवसेना जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि ते आता जे निवडणुकीची काउंटिंग आहे ती दहा वाजता सुरू होणार आहे मुंबई महानगरपालिकेमधल्या दोनशे सत्तावीस जागा आहेत त्या दोनशे सत्तावीस जागांसाठी जवळजवळ पावणे तीन हजार उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत आणि ह्या उमेदवारांचं आजचं नशीब आजचं भविष्य उघडणार आहे आणि दहा वाजता हे भविष्य उघडलं जाईल अशा पद्धतीचं बोललं जात आहे त्यामुळे सगळेच उमेदवार आता सकाळी सहा वाजल्यापासून कुठल्या ना कुठल्या तरी मंदिरात कुठल्या ना कुठल्या तरी दर्ग्यात आपला जो नवस आहे आपली जी इच्छा आहे ते प्रकट करण्यासाठी पोचलेले आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी ही निवडणूक चुरशीची आहे आणि या चुरशीच्या निवडणुकीत लढाई जी काटेकी टक्कर आहे ती शिवसेना आणि भाजपामध्ये आहे आणि जे मधल्या अगोदरचे सर्वेक्षण आलेले आहे त्या सर्वेक्षणामुळे शिवसेना आणि भाजपची जी लढाई आहे ती काटेकी टक्कर दिसते त्यामुळे महापालिकेतला जो दोनशे सत्तावीस जागांचा जो खेळ आहे त्याच्यासाठी एकशे चौदा एकशे पंधरा जागांचे जे फिगर आहे ते कोण सहज पार करत आहे किंवा दोघांनाही एकमेकाची गरज लागते का सरळ नाहीये कारण शिवसेने पुढे आपलं अस्तित्व टिकवण्याची जी आहे ती पूर्णपणे त्यांनी आपली ताकदपणाला लावलेली आहे प्रचार आणि प्रसार दोन्ही पक्षांकडून खूप वेगवान आणि वेगळ्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं केला गेला मात्र कौल नेमका कुणाला मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणत तुम्ही असंच आपल्यासोबत आपल्या आपल्यासोबत आपले मुंबईचे प्रतिनिधी राजू सोनवणे आहेत पुण्यावरून आपण अपडेट्स घेणार आहोत अमोल कविडकर आपल्यासोबत आहेत आणि शिवाय नागपूरवरून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आज सकाळपासूनच वेगवान जे अपडेट्स जे आहेत जी माहिती आहे विश्लेषण जे आहे ते जय महाराष्ट्र आपल्यापुढे करणार आहे दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जय महाराष्ट्र सोबत राहा वेगवान अपडेट्ससाठी मी आता राजू सोनवणे जाते राजू एकूणच जर पाहायला गेलं प्रचार आणि प्रसार ज्या पद्धतीनं केला गेला नेमका हा प्रचार आणि प्रसार करता कसा नसावा हे या निवडणुकीतून आपल्याला समजून आलेलं आहे अगदी बरोबर उशाली हेमंतनी सांगितल्याप्रमाणे ही काटेची टक्कर आहे आणि पहिल्यांदा भाजप आणि सेना जी आहे मुंबई महापालिकेमध्ये आमने सामने लढताना पाहायला मिळते त्यामुळे संपूर्ण देशात जे आहे ते, ते, ते लक्ष लागलेलं आहे दोन्ही पक्षांची जी आहे ती ताकदपणाला लागलेली आहे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची ताकदपणाला लागलेली आहे दहा वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे एकूण जर पहिलं का तेवीस मतदान के मतमोजणी केंद्र आहे ते सज्ज झालेले आहे आणि यावरती दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे साधारणतः तीन वाजेपर्यंत कुठल्या पक्षाला बहुमत स्पष्ट होईल आणि चार वाजेपर्यंत जे आहे ते संपूर्ण निकाल जो आहे तो स्पष्ट होणार आहे त्यामुळे सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं आहे एकूण जर पाहिलं आपण का संपूर्णपणे भाजप आणि शिवसेनेची रणनीती जी आहे ती आखलेली होती थेट एकमेकांवरती आरोप झालेले होते मुख्यमंत्र्यांनी थेट शिवसेना आणि महापालिकेवरती आरोप केले होते तर आशिष शेलार आणि किरीट सोम यांनी थेट मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती घणाघात टीका केली होती उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा देशाचं किंवा राज्याचा कारभार असेल यावरती टीका केली होती त्यामुळे आमने सामने येऊन टोकाची टीका झाली होती तर कुठेतरी मनसेसुद्धा यांनी भावनिक आव्हान केलं केलेलं पाहायला मिळालं अगदी ते माझ्या राजाला साथ द्या अशा प्रकारचं गाणं असेल किंवा अनेक ठिकाण भावनिक आव्हान केलं होतं त्यामुळे हे सगळे पक्ष जे आहे ते रिंगणात उतरलेले होते त्यामुळे तीन वाजल्यानंतर स्पष्ट होईल नेमकं कोणाला मतदार राजा हा कौल देणार आहे कारण ही प्रतिष्ठेची आहे कोणाचा महापौर जो आहे तो बसणार आहे हे सगळं स्पष्ट होणार आहे एकूण जर पाहिलं जर ह्या महापालिका निवडणुकीमध्ये जो निर्णय होईल तो देशाच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्र राजकारणात सुद्धा परिणाम करणार असेल हेमतनी सांगितल्याप्रमाणे युपीचं इलेक्शनवरती सुद्धा त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात उपटेल आणि जर शिवसेना किंवा भाजपला जर बहुमत मिळालं तर कदाचित एकूण जर राज्याची सूत्र जे आहे ती बदलण्याची शक्यता आहे शिवसेना पाठिंबा देणार की काढणार हे सुद्धा अवलंबून राहणार आहे त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे तीन वाजता सगळं स्पष्ट होईल आणि त्यानंतर संपूर्णपणे चित्र समोर येईल वृषा नक्कीच हे झालं मुंबईचं आता आपल्याला पुण्यामध्ये काय होऊ शकतं हे जाणून घ्यायचं आहे आपल्या प्रतिनिधी आहेत अमोल कवीटकर अमोल अगदी बारकाईनं राजकीय घडामोडींकडे तुम्ही सुरुवातीपासूनच लक्ष ठेवून आहात पुण्यामध्ये एकूण काय दिसतंय कसं चित्र असेल पुण्यामध्ये खरी लढत सुरुवातीपासून सांगत आलो त्याप्रमाणे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आहे आणि हा संघर्ष इतका मोठा घासून होईल की अवघ्या आठ ते दहा जागांचा फरक असेल आणि तो नेमका कसा भरायचा याची दोन्ही पक्षांना चिंता असेल आता दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल पुण्यातलं मत मतमोजणी जी आहे ती वेगवेगळ्या चौदा केंद्रांवरती होताना पाहायला मिळते मात्र पुण्याच्या गल्लीबोळामध्ये चर्चा रंगती की नेमकं काय होणार अजितदादांचं अस्तित्व जे आहे ते पुण्यामधलं संपणार की राहणार कारण या तीनही संस्था पुणे जिल्ह्यातल्या म्हणजे पुणे महापालिका असेल पिंपरी चिंचवड महापालिका असेल आणि पुणे जिल्हा परिषद असेल या तीनही वर् तीनही संस्थांवरती अजित पवारांचं गेली अनेक वर्ष निर्विवाद वर्चस्व आहे आणि हे वर्चस्व कायम राखण्याचं मोठं आव्हान जे आहे ते अजित पवारांसमोर होतं तो दुसरी दुसरीकडे थेट मुख्यमंत्र्यांनी पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी लक्ष घातलेलं होतं पिंपरींचवडमधल्या हक्काची जी माणसं आहेत अजित पवारांची उजवा हात डावा हात म्हणून जे ओळखले जायचे ते सगळे अजित पवारांना सोडून गेलेले होते त्या पार्श्वभूमीवरती पिंपरी चिंचवडकर नेमकी कोणाला साथ देतात त्या दुसरीकडे पुण्यामध्ये आठही आमदार भाजपचे होते म्हणजे छत्रप्रदिषद भाजप असताना पुण्यामध्ये भाजपचा परफॉर्मन्स कसा राहतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल जरी एक्झिट पोलनं काहीसं झुकतं भाजपला दिलं असले असलं तरीसुद्धा उपनगरांमधले निकाल जे आहेत ते सगळ्यात मोठे प परिणाम जे आहेत ते पुण्यातल्या निकालावर करू शकतात ठीक कारण गेले अनेक वर्ष पेठांमधलं जे राजकारण आहे ते भाजपभोवतीच केंद्रित झालेलं पाहायला मिळतंय उमेदवार कोणीही असला तरीसुद्धा भाजपला मतदान पुण्यातल्या पेठांमधनं केलं जातं मात्र उपनगर सातत्यानं राष्ट्रवादीसोबत राहिलेलं आहे त्यामुळं राष्ट्रवादीला सगळ्यात मोठी अपेक्षा आत्तासुद्धा उपनगरांमधून आहे उपनगरांमध्ये नेमकं काय होतंय आणखीन एक महत्त्वाचा बाब म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसचा परफॉर्मन्स नेमका कसा राहतो यावर सत्तेची सारीपाठ जो आहे तो सगळा अवलंबून असेल कारण जर शिवसेनेनं आत्ताच्या नियोजन आत्ताच्या अंदाज वर्तवला जातो पंधरा जागांच्या आसपास जर मजल मारली तर त्याचा भाजपाला उपयोग होऊ शकतो अर्थात हे सगळं मुंबईच्या सत्तेच्या गणितांवर अवलंबून असेल तर दुसरीकडे काँग्रेसला अशा आहे की पंचवीसच्या आसपास ते आकडा गाठतील आणि जर पंचवीसच्या आसपास जर आकडा गाठला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुद्धा सत्ता आणणं शक्य होणार आहे मात्र आणखीन त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक अर्थात तो म्हणजे मनसे मनसे एकतर पुण्यामध्ये अस्तित्वात अस्तित्वासाठी झगडताना पाहायला मिळते तर दुसरीकडे मनसेचे आत्ता विद्यमान नगरसेवक जवळपास अठ्ठावीसच्या घरामध्ये होते मनसेची मतं जी परिवर्तनाच्या लाटेवर गेल्या निवडणुकीमध्ये स्वार झालेली होती ती नेमकं ती मत मतं नेमकी कोणाला मिळत आहेत आणि आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे जर आकड्यांचा खेळ जो आहे तो अगदी जवळपास राहिला तर मनसेचे जरी हाताच्या बोटावर निवडून हाताच्या बोटावर येतील निवडून इतके जरी नगरसेवक आले तरीसुद्धा मनसे किंगमेकरच्या भूमिकेमध्ये असू शकते त्यामुळं वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत दहा वाजता मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होईल मात्र अजित पवारांसाठी अस्तित्व जे आहे ते पूर्णपणे पणाला लागलेलं आहे आणि पुण्यामधलं जे काही राजकारण जे आहे ते आता दादाविरुद्ध भाऊ म्हणजे गिरीश विरुद्ध, विरुद्ध अजित पवार अशा प्रकारचा हा संघर्ष पाहायला मिळतो गेली अनेक वर्ष आपल्याला हा संघर्ष दादाविरुद्ध भाई म्हणजे अजित पवार विरुद्ध सुरेश कलमंडी पाहायला मिळत होता आता पुढचा नेमका संघर्ष कसा असेल राष्ट्रवादी नेमका कसा परफॉर्मन्स करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल मात्र तीनही संस्थांवरती वर्चस्व राखणं हे अजित पवारांसमोर सगळ्यात मोठं आव्हान असेल बरोबर आहे पुण्याचं चित्र एकूणच जे आहे ते तुम्ही स्पष्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे नागपूरला जाऊयात आपण आपले प्रतिनिधी तुषार आपल्या आपल्यासोबत आहेत तुषार काय वाटतंय नागपूरचा किंग आज कोण असे खुशाली खऱ्या अर्थानं जर का बघायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचं जे संपूर्ण राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीमध्ये केलं होतं त्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये किंवा त्यांच्या गृहनगरामध्ये काय स्थिती असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आपली प्रतिष्ठा जपते की नाही हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार था आहे आणि दुसरी महत्त्वाची भूम गोष्ट की नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मातृभूमी आहे त्यामुळे राष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मातृभूमीमध्ये भारतीय जनता पार्टीला आपला विजय करून दाखवायचा आहे त्यामुळे एकंदरीतच काच्या निवडणुकीचं किंवा आजच्या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भारतीय जनता पार्टीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे ज्याप्रकारे आपल्याला एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टीला शंभरच्या वत वर जागा मिळताना पाहायला मिळत होतो पण हे जे एक्झिट पोल हे साधारण जेव्हा जागा वाटप झाल्या किंवा जागा जाहीर झाल्या होत्या त्याच्या दोन चार दोन चार दिवसानंतर झाले होते पण शेवटल्या दोन तीन दिवसामध्ये ती जे चित्र बदललं तिथं कुठेतरी काँग्रेसला फायदा होताना दिसत होता त्यामुळे आज नागपूरमधनं जे काय निकाल लागेल ते निश्चित अत्यंत धक्कादायक असणार आहे नेमके निकाल काय लागणार हे साधारण बारानंतरच स्पष्ट होईल पण एकंदरीतच जर का बघायचं झालं तर या निवडणुकीमध्ये सध्या तरी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे पण शंभरच्यावर भारतीय जनता पार्टी जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आणि काँग्रेस पन्नासच्यावर आपला अकरा नेत जातो की नाही हे देखील महत्वाचं ठरणार आहे पण या पूर्ण संपूर्ण निवडणुकीमध्ये जर का भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर कुठंतरी बस बसपाची इथे जे जागा आहे त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे बसपाला जर का पंधराच्या वर जागा मिळून गेल्या तर कुठंतरी सत्तेची चाबी बसपाच्या हातात देखील जाऊ शकते पण या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणायला लागलेली आहे कारण की भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकीचं प्रतिनिधित्व केलं त्यामुळे त्यांच्या शहरामध्ये त्यांना देखील इथे विजय मिळून दाखवणं तितकच महत्वाचं ठरणार आहे या व्यतिरिक्त काँग्रेसमध्ये जी बंडखोरी पाहायला मिळाली होती अगदी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये अशोक चव्हाण यांच्यावर जी, चा जी शाहीफेक झाली त्यानंतर कोणताही मोठा नेता नागपूरमध्ये प्रचारासाठी आला नव्हता त्यामुळे कुठंतरी जे स्थानिक नेते होते त्यांनी त्या संपूर्ण प्रचाराची धुरा सांभाळली होती त्याच्या त्यामध्येही त्यांच्या गटागटामध्ये वाद पाहायला मिळाला होता मग विलास मुत्तेमार असो यांचा वेगळा गट नितीन राऊत असो यांचा वेगळा गट सतीश चतुर्दी असो यांचा वेगळा गट त्यामुळे कुठेतरी काँग्रेस ही गटागटामध्ये विभागली होती पण ज्या गटामध्ये ते काम करत होते त्या गटामध्ये एक एकजूट पाहायला मिळत होती त्यामुळे काँग्रेस भारतीय जनता पार्टीला कशाप्रकारे टक्कर देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल पण महत्त्वाची गोष्ट की आजचा निकाल नागपूरमधला हे धक्का असणार आहे एक्झिट पोल जरी वेगळे असले तरी नागपूरच्या स्थानिक स्तरावर किंवा स्थानिक स्तरावर लोकांमध्ये जी चर्चा आहे ती वेगळी चर्चा आहे त्यामुळे एक्झिट पोल खर ठरतात की स्थानिक स्तरावर लोकांची चर्चा खरी ठरते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे अगदी बरोबर आहे एक्झिट पोल जे आहे ते समोर आलेले आहेत मात्र नेमका किंग मेकर कोण ठरेल कारण दहा महापालिकांचे निकाल आज लागत आहेत जिल्हा परिषदांचे निकाल आज लागत आहेत त्याच्यामुळे नेमकं पाळणं कोणाचं जड असेल हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि काही तासातच हे चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे अमोल तुषार राजू तुम्ही असेच सोबत राहा तुमच्याकडून वेळोवेळी आपल्याला या संदर्भातल्या अपडेट्स जाणून घ्यायचे मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज